जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार देणाऱ्या तरुणाच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला आहे या प्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या आठवड्यात भुमरे यांनी या तरुणाला फोनवरून शिविगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती त्यानंतर वाघ यांनी भुमरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसात तक्रार दिली होती दरम्यान आता आपल्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप वाघ यांनी केला असून या प्रकरणी शहरातील पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसात दिलेल्या तक्रारीत वाघ यांनी म्हटले की पंचवीस जूनला रात्री काळ्या गाडीतून काही लोक माझ्या घरासमोर येऊन त्यांनी दारा वाजवली या लोकांना पाहून मी तात्काळ एकशे बारा नंबरला फोन लावला त्यामुळे हल्ला करण्यासाठी आलेले लोक पळून गेले दरम्यान वाघ यांच्या तक्रारीनंतर पुंडलिकनगर नगर पोलिसात या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय